मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरातनं समृद्धी जाधवचं शॉकिंग इवेक्शन झालेलं आहे समृद्धी जाधवच्या रूपाने एक धाकड गल बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेलेली आहे समृद्धीचं इवेक्शन फेअर होते की अनफेअर होतं याविषयी पण आज आपण बोलणार आहोत आणि मला असं वाटतं ना की समृद्धीने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलेला आहे तो कशाप्रकारे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे यानंतर आज चार सदस्यांची घरामध्ये एंट्री झालेले ॲज अ चॅलेंजर म्हणून ते बिग बॉसच्या घरामध्ये असणार आहेत आता हे चॅलेंजर किती दिवस नसणार आहेत आणि कशाप्रकारे चॅले चॅलेंज देतील यावर सुद्धा आपण बोलूया तत्पुरी हाय हॅलो आणि नमस्कार मी राजेंद्र तुम्ही आहात द फिल्मी गप्पा तर मित्रांनो ही जी काही रविवारची चावडी असते ना तर यामध्ये एवढा काही इंटरेस्ट नसतो प्रत्येकजण आपली उणी धुणे काढताना दिसतंय आणि जो काही शेवटचा सेगमेंट असतो ना इवेक्शनचा तो इथे भारी असतो तर बघूया चावडीवरती काय काय झालं तर इकडे दिवसाच्या सुरुवातीला सॉरी चावडीच्या सुरुवातीलाच मांद्रेकर सर अक्षय जी शाळा घेताना दिसतात जसे की अक्षय बोलला होता ना की तेजस्विनीला खूप भूक आहे तेजस्विनी हावरेट आहे तर हा जो काही मुद्दा आहे ना हा कॅप्टन्सीचा मुद्दा आहे जिथे तेजस्विनी दोन्ही दगडावर पाय ठेवून होती म्हणजे अपूर्वाला पण तिने शब्द दिला होता तर इकडे समृद्धीला पण तिने शब्द दिला होता तर त्यासाठी अक्षयने हा मुद्दा काढला होता म्हणजे हिला कॅप्टन्सीची भूक आहे अरे अक्षय इथे बिग बॉसच्या घरामध्ये आहे ना प्रत्येकालाच कॅप्टन्सीची भूक आहे विशेष करून तुझ्या ग्रुपचे सदस्य आहेत ना त्या प्रत्येकालाच वाटतं की मला कॅप्टन व्हावं म्हणजे अक्षय आणि अपूर्वा तुम्ही तर कॅप्टन पदासाठी आहे ना असे हापापलेले असतं म्हणजे प्रत्येक कॅप्टन कॅप्टनपद पाहिजेच असतं कारण एका आठवड्याची इम्युनिटी मिळते आणि त्यासाठी आहे ना प्रत्येकाला कॅप्टनपद हवंच असतं आणि कॅप्टन पदाची भूक इथे बिग बॉसच्या घरामध्ये प्रत्येकालाच आहे तर हे तेजस्विनीच्याबद्दलचं बोलणं होतं ना तर हे मला तेव्हाही खटकलं होतं तर इथे मांद्रेकर सर रोहितच्या बाबतीत सांगताना दिसतं दक्षेला की रोहित कॅप्टन झाला होता ना मग तो त्याला का सपोर्ट करत होता बघा इथे रोहित हे कॅप्टन झाला होता यानंतर <गला> रोहित तर दोन वेळा कॅप्टन झाला होता यानंतर समृद्धी ही दोन वेळा कॅप्टन झाली होती इथे अपूर्वा पण एकदा कॅप्टन झाली होती आता हे जे काही पाच कंटेस्टंट होते ना यामध्ये फक्त तेजस्विने आणि विकास हे दोघेच कॅप्टन झाले नव्हते तर इथे समंजसाने थोडा विचार केला असताना की यार हे तीन कॅप्टन झालेले आहेत विकासला पहिलंच बाहेर काढलं तर आपण तेजस्वीला कॅप्टन करू तर असंही झालं असतं परंतु नाही इथे रोहितच्या बाबतीत अक्षय सांगतो की मला तो टॉप फायव्हमध्ये दिसतोय ठीक आहे त्याचं अक्षयचं वैयक्तिक मत आहे तर इथे थोडीशी स्नेहलताची कानोगडी मांद्रेकर सर करताना दिसतात जसं की स्नेहलताने प्रसादचा मुद्दा काढला होता तर इथे मध्येच महेश मांद्रेकर सर तिला टोकतात आणि सांगतात की तू मानेला सांगितलं की अक्षय कशाप्रकारे पोरींबद्दल बोलतो तर स्नेहलता सांगते की माझा हा विषय नाही माझा काय प्रसादचा विषय आहे तरी पण माने तरी पण मांद्रेकर सर सांगत होते की तू सांगितलंस का मानेला की प्रसाद कशाप्रकारे मुलींना पकडतो कशा प्रकारे वागतो मुलींशी परंतु इने नाही प्रसाद एके प्रसादच ठरवलं होतं प्रसाद कशा प्रकारे वाईट आहे हे प्रत्येक वेळी त्या वेगवेगळ्या मुद्द्यांना पटवून देत होती तिने पण बघा स्नेहलता पण आहे ना आल्या दिवसापासून तिने प्रसादला टार्गेट केलेलं होतं अगदी मांद्रेकर सरमध्ये बोलल्यानंतर थोडंसं तिने तो मुद्दा सोडला होता यानंतर पुन्हा एकदा तिने प्रसादला टार्गेट करायला सुरुवात केली जसं मानेनी पर्सनल क्रजेस प्रत्येक वेळी देशमुखच्या बाबतीत ते काढतात त्याच पद्धतीने सुद्धा ठरवलेलं आहे की माझा टार्गेट आहे ना प्रसादच आहे आणि प्रसाद पण कन्फ्यूज बॉयसारखा आज वागत होता मांद्रेकर सर प्रत्येक वेळी हात जोडत होते प्रसाद समोर पण आणि स्नेहलता समोर पण पण म्हणजे मांद्रेकर सर असे सांगत होते की प्रसाद अशा प्रकारे नाही आहे परंतु प्रसाद ते प्रत्यक्ष दर्शन देत होता की मी असाच कन्फ्यूज आहे तर हे जे काही मुवमेंट्स होते ना प्रत्येक वेळी मांद्रेकर सर स्नेहासमोर हात जोडायचे तर हे भारी वाटत होते ज्यानंतर मानेला थोडंसं सांगतात की तू थोडंसं जे काही देशमुखच्या बाबतीत बोलतो तर हे थोडंसं कमी करावं आणि ते दिसून येतं की आत्ता पण आहे ना तो थोडासा देशमुखच्या बाबतीत त्याचं पर्सनल ग्रॅज्युएशन दिसून येतं बाकी माण्यांचं सांगायचं झालं ना तर माण्यांचा थोडासा स्वभाव चेंज झालेला आहे प्रसाच्या बाबतीत चेंज झालेला आहे स्नेलताच्या बाबतीत चेंज झालेला आहे अपूर्वाच्या बाबतीत जे काही तो सांगत होता ना की मी ज्या पद्धतीने अपूर्वाला पहिला ओळखत होतो की अपूर्वा अशाच प्रकारचे आहे तशाच प्रकारचे आहे परंतु अपूर्वा पूर्णपणे वेगळे आहे असं त्याला आता दिसून येतं मग देशमुख का नाही वेगळे आहे मग देशमुखच्या बाबतीत तुझं अजून मत का चेंज झालेलं नाही आहे इथे महेश सर तेच सांगताना दिसतात की देशमुख खूप चांगल्या पद्धतीने टास्क खेळते स्वतःचे मुद्दे ती व्यवस्थित म्हणते देशमुखचं सांगायचं झालं ना तर ती प्रत्येक मुद्द्यावर व्यवस्थित आणि तंतोतंत बोलते ही बऱ्यापैकी खेळते परंतु मला असं वाटतं ना की देशमुखने थोडंसं इंडिव्हिज्युअल खेळायला पाहिजे हल्ली ते आहे ना अक्षयचं खूप ऐकते जर असंच असेल ना तर देशमुख लवकरच बिग बॉसच्या घराबाहेर जाईल मला असं वाटतं ना की देशमुखने इंडिव्हिज्युअल खेळावं आपले मुद्दे व्यवस्थित मांडते आणि टास्क हे चांगला खेळण्याचा प्रयत्न करते इंडिव्हिज्युअल खेळ तर बऱ्यापैकी पुढे जाईल तर देशमुखचे इथे तारीफ करताना मांद्रेकर सर दिसतात यानंतर अपूर्वाची इथे तारीफ करताना दिसतात की तू एंटरटेनमेंटचा पॅकेज आहेस अक्षय पण चांगला खेळतो धोंगडेला तर मांद्रेकर सर नमस्कार करतात की तुझ्याविषयी काय आम्ही बोलावं धोंगडे सांगते की सर माझ्याविषयी पण काहीतरी बोला ना अगं बोललो की की तू मला पहिल्यांदा एक ते तीनमध्ये दिसायची आता तू एक ते सातमध्ये पण दिसत नाही तर ढोंगडे नाही आहे ना, ना थोडासा समजूतदारपणा दाखवायला पाहिजे आणि खेळायला पाहिजे नाहीतर ढोंगडे जर या आठवड्यात नॉमिनेट झाली ना तर ढोंगडे बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकते असं मला वाटतं तर यानंतर गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाची टीम आली होती यानेसुद्धा बऱ्यापैकी सदस्याविषयी आपलं मत व्यक्त केलं आणि यानंतर इमोजीवरनं गाणी ओळखायची आणि डान्स करायचा हा सेगमेंट भारी होता म्हणजे थोडीशी त्यांनी एनर्जी आणली जी काही गाणी वाजवली ना तर बरं वाटलं म्हणजे थोडीशी जान आली या एपिसोडमध्ये असं सांगायला हरकत नाही भारी होता हा सेगमेंट यानंतर ऊट आरोपी कोण हा सेगमेंट पण भारी होता इथे आरोपी होता तो म्हणजे अक्षय केळकर अक्षयवरती आरोप होता की तो टास्क सुरू होण्या अगोदरच रद्द दर करण्याचा प्रयत्न करतो अक्षय काय करतो माहिती आहे एखादा टास्क सुरू झाला ना तर एखाद्या सदस्याला लगेच पकडून ठेवायचं म्हणजे तो टास्क तिथेच थांबतो म्हणजे त्याच्यामध्ये काहीच ॲक्टिव्हिटी होत नाही एखाद्याला सदोस एका सदस्याला धरून ठेवलं की मग तो सदस्य तिथेच त्याच्याकडेचा राहतो मग तो पुढे काहीच टास्क खेळू शकत नाही तर हा आरोप पण त्यांचा भारी होता यानंतर अक्षय फक्त दोन्हीच मुलीसमोर फ्लट करतो एक देशमुख आणि दुसरी म्हणजे धोंगडे तर बाकीच्या बाकी मुलींबरोबर पण तू फ्लटिंग कर लगेच बाकीच्या मुली सांगतात की नाही नाही आमच्याबरोबर असं काही होणार नाही तर हे दोन्ही जे काही आरोप होते ना ते पण भारी होते तर यावरती त्या मुलीने आहे ना गाण्यावरती डान्स करायला सांगितला किस किसको प्यार करू हे पण भारी होतं आणि उठ्या उठ्याबशा काढायला सांगितलं हे पण भारी होतं यानंतर ओझ कोणाचा हा टास्क भारी होता यामध्ये आहे ना ज्या सदस्याचं ओझं सा वाटतं त्याचा फोटो इकडे बाजूला लावायचा होता तर इथे पण प्रसाद एवढा कन्फ्यूज दिसत होता ना म्हणजे मला असं वाटतं की यार आपल्याला जेव्हा हा टास्क आला तेव्हाच कळलं की हे अशा प्रकारे टास्क असेल प्रसाद तिथे असूनसुद्धा त्याला कळत नव्हतं म्हणजे त्याला कळत नाही की तो जाणून बुजून करतो हे सुद्धा कळत नाही आपल्याला ठीक आहे इथे पहिल्यांदाच अपूर्वाला उठवतात आणि अपूर्वाला समृद्धीचं ओझं वाटतं समृद्धी सध्या तळ्यात मळ्यात करते त्यामुळे त्यांनी तो विषय काढला तर देशमुखला पण अपूर्वा ओझं समजते आता बघा देशमुख बऱ्याच दिवसापासून अपूर्वाच्या टीममध्ये आहे परंतु अजूनसुद्धा देशमुखला नेमकी देशमुख आहे कसे हे अपूर्वाला कळालेलं नाही आहे त्यानंतर प्रसाद येतो प्रसादला तर, प्रसा प्रसा तर खरंच कन्फ्यूज आहे की तो नाटक करतो हे सुद्धा कळत नाही अक्षयने भारी हे पॉईंट मांडले हां अक्षयने पहिल्यांदा समृद्धीला ओझं ठरवलं आणि रोहितच्या बाबतीत जे काही तो बोलला ना की आता मला रोहित किंवा रोहितची मैत्री ही ओझं वाटायला लागलेलं आहे तर रोहितने आता स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत त्यांनी इंडिविज्युअल खेळावं तर हे जे काही रोखोक मत होतं ना अक्षयचं ते भारी होतं मानेने जे काही विकासचं नाव घेतलं ना ते खरंच खूप शॉकिंग होतं म्हणजे माने जेव्हापासून सिक्रेट रूममधून बिग बॉसच्या घरामध्ये आलेत ना तर त्यांचा स्वभाव पूर्णपणे बदललेला आहे म्हणजे एकतर प्रसादकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला स्नेहताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला त्याचा यानंतर अपूर्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला विशेष करून आव... विकासकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला त्याला असं वाटत होतं की यार हा आता टीम बीमध्ये बसतच नाही आणि आत्ता पण आहे ना विकास टीम बीमध्ये अजिबात दिसत नाही त्याचं असं मत होतं की तू आता अपूर्वा अपूर्वा जास्त करायला लागलेला आहे ते कुठेतरी मानेना खकतं आहे आणि आपल्याकडे जो काही पहिल्या पहिल्या वेळी जो जसा दादा दादा करत होता ना तर आत्ता तो तसा करत नाही असं मानेंचा कदाचित मत असावं आणि मला असं वाटतं की विकास मानेला सोडून जाईल असं वाटत होतं तर आत्ता असं वाटतं ना की मानेच विकासला सोडतायत की काय आणि विकासचे इथे हे ओझेवाल्या दाखवलं नाही की विकासने अपूर्वाचं नाव घेतलं होतं तर हे थोडंसं दाखवायला हवं होतं ज्यानंतर मानेने अमृता ढोंगडेचं नाव घेतलं आता इथे नाव घेताना ते सांगत होते की मला अमृता काय बोले त्याचं काय फरक पडत नाही परंतु अमृता तेजस्विनीला बोलले तर हा मला मानेंचा मुद्दा पटलाच नाही अरे अमृता तुला पण बोलत होती ना तर तुझा विषय काढणार तेजाचा मुद्दा दे बाजूला ज्यानंतर रोहितने इथे माने अक्षय आणि अपूर्वा स्नेहाला यांनी साईडला केलं आणि म्हणजे हे त्याला ओझे वाटले कारण हे इंडिव्हिज्युअल खेळतात आणि समृद्धीचं नाव एकाकडे ठेवलं तर इथे देशमुखने आहे ना प्रसादचं नाव घेतलं की मला हा ओझं वाटतो आहे आणि बाकीचे अक्षय स्नेहा आणि अपूर्वा यांची नावं तसेच ठेवली तर इथे भारी बोलले की यांच्याबरोबर तुला झोपायचं आहे म्हणून तुला हे ओझे वाटत नाही आणि देशमुखचं सांगायचं झालं सा ना तर पूर्णपणे ती टीम एचे सदस्य झालेले आहे परंतु अपूर्वाला देशमुख अजिबात आवडत नाही अक्षयमुळे ती थोडीशी देशमुखला बोलत नाही नाहीतर खरंच देशमुखला तिने हाकलून दिलं असतं खरंच अपूर्वाला आहे ना देशमुख अजिबात आवडत नाही यानंतर तेजाचं सांगायचं झालं तर तेजाने धोंगडेचं नाव घेतलं आणि इथे सांगते की हे इमोशनल ओझं मला अजिबात ठेवायचं नाही तेजामध्ये खडाजंगी नक्कीच आपल्याला पुढे पण पाहायला मिळेल यानंतर धोंगडे येते आता धोंगडे इथे सांगताना दिसते की मला तेजाचं जे काही मैत्रीचं ओझं आहे ना ते तसंच ठेवायचं आहे डोंगळेने इथं ना थोडंसं स्वारी बोलून लेट्स गो करायला पाहिजे नाहीतर डोंगडेचा असाच स्वभाव जर पुढेपर्यंत असेल ना तर हा स्वभाव तिला घातक ठरू शकतो असं मला वाटतं त्यानंतर मान्यांच्या बाबतीत ते सांगताना दिसते की माने आहे ना हे प्रत्येक वेळी आपली मतं लादत असतात तर माने हा पहिले हे करायचे की माण्यांना प्रत्येक विषय असं बिचिंग करायचे आणि ते दोंगळेला ते सांगायचे परंतु आता माने थोडेसे बदललेले दिसत आहेत असं दिसून येतं यानंतर ज्या काही दोन तीन चुगल्या येतात ना त्या पण भारी होतात इथे प्रसादला पहिली चुगली येते की अपूर्वा स्नेहा आणि अक्षयला सांगत होती की हा वास्कड आहे बालिश आहे याची स्वतःची अशी रणनीती नाही आहे बघा ही चुगली आहे ना म्हणजे हे जे काही अपूर्वाचं बोलणं आहे हे कॅप्टन्सीच्या टास्कमधील आहे जेव्हा स्नेहा किंवा अक्षय आणि अपूर्वा ही रणनीती आखत होते त्यावेळी प्रसाद आहे ना इकडून तिकडे तिकडून इकडे तो जात होता फिरत होता तेव्हा अपूर्वाने तो त्याला वास काढ्या असं सांगितलं होतं आणि असं करून दाखवलेलं होतं नाही का म्हणजे आता हा इथे वास काढणार आणि तिकडे जाऊन सांगणार एकदम हा बालिश आहे याची स्वतःची रणनीती नाही असं अपूर्वा तेव्हा सांगत होती म्हणजे ही त्या मुवमेंटची ही गोष्ट आहे त्यानंतर अक्षयला समृद्धीचे चुगले येते की समृद्धी रोहितला सांगत होती की अक्षय हा इनसेन्सिटिव्ह आहे आणि हा त्या राक्षसासारखा दिसतो तर हा पण पॉईंट आहे ना तो टास्कमधील होता जेव्हा अक्षय खूप गरम झाला होता त्यावेळेचा हा मुद्दा होता तर इथे समृद्धी जाधव अक्षयला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत होता परंतु नाही अक्षय हा पूर्णपणे रागतच होता यानंतर मानेंना अमृता धोंगडेची चुकली येते जसं की अमृता धोंगडे रोहित समृद्धी आणि स्नेहाला सांगत होते की मानेंचं असं डोकं सरळ नाही तिकडे असताना ते प्रत्येकाविषयी वाईट बोलत होते आता मानेंचं सांगायचं झालं तर पहिल्या पहिल्या वेळे आहे ना ते नक्कीच स्नेहलताबद्दल वाईट बोलत होते कारण स्नेहलता पण समोरून तशी बोलत होती परंतु आता आहे ना माने अजिबात जास्त बोलत नाही आहे दुसऱ्या सदस्याविषयी आणि रोहित आणि समृद्धीबद्दल सांग सांगायचं झालं तर माने तेव्हाही बोलले नव्हते आणि आताही ते बोलत नाही तर अमृता धोंगडेने आहे ना जो काही सात नंबर दिलेला होता तर हा राग कुठेतरी माने बद्दलचा त्यांनी काढलेला आहे आणि अमृता धोंगडेला आता पण जरी ती टीम एमध्ये गेले ना तरी ते टीम एचे सदस्य हिला घेणार नाही तर थोडंसं हिने आपल्याच टीममध्ये आपल्याच लोकांबद्दल थोडंसं चांगलं बोलून आज कशी ती तेजस्विनीला सांगत होती की हिच्या मैत्रीचं मला ओझं व्हायचं आहे तर असं थोडंसं लेट्स गो तिने करायला पाहिजे नाहीतर ती ना धर इकडची ना धर तिकडची आणि ती थेट बिग बॉसच्या घराबाहेर पडेल तर अशा प्रकारे ही आजची चावडी रंगली यानंतर नॉमिनेशन टास्क येतो जिथे पहिल्यांदा देशमुखला मांद्रेकर सर स्तुती करून सेफ करतात यानंतर देशमुख अक्षयला सेफ करते यानंतर प्रसाद सेफ होतो आणि ज्यानंतर अपूर्वी सेफ होते आणि दोघे उरतात ते म्हणजे रोहित शिंदे आणि समृद्धी जाधव तर समृद्धी जाधव ही बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेली असं मांद्रेकर सर सांगतात आता बघा समृद्धी जाधवचं इवेक्शन फेर होतं की अनफेअर होतं याविषयी सांगायचं झालं तर नक्कीच प्रसादला मांद्रेकर सर काढणार नव्हते किंवा बिग बॉस काढणार नव्हते यानंतर अपूर्वाचं सांगायचं झालं तर अपूर्वा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये खूप कंटेंट देते दे। ती खूप खेळते त्यामुळे अपूर्वालाही काढणार नव्हते यानंतर अक्षयचं सांगायचं झालं तर अक्षय सध्या बिग बॉसच्या घरातील हुकमी एक आहे तो खूप कंटेंट देतो जरी तो निगेटिव्ह असला तरी सध्या अक्ष अक्षयची बिग बॉसच्या घराबाहेर आणि बिग बॉसच्या घरामध्ये भरपूर चर्चा आहे त्यामुळे अक्षयला हे लोक लगेच काढणार नव्हतेच यानंतर रोहितचं सांगायचं झालं तर हा रोहितवरती बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची नक्कीच टांगते तलवार होती देशमुखचं सांगायचं झालं ना तर देशमुखला आहे ना बऱ्यापैकी वोटिंग होती म्हणजे ती प्रसादनंतर अगदी पूर्ण वोटिंग ट्रेंडमध्ये सगळ्या दिवशी आहे ना ती टॉप टूला होती तर त्यामुळे देशमुखला काढणार नव्हतेच परंतु मला असं काल वाटलं होतं की देशमुखची मांद्रेकर सर खूपच तारीफ करत होते त्यामुळे कदाचित देशमुख जाऊ शकते असं मला वाटलं होतं परंतु प्रसाद यानंतर अक्षय आणि अपूर्वा हे तीन जाणारच नव्हते बॉटमला होते ते म्हणजे रोहित त्यानंतर देशमुख आणि समृद्धी जाधव तर यापैकी नक्कीच समृद्धी जाधव ही थोडीशी वीक होते त्यामुळे मला असं वाटत नाही की हे इवेक्शन अनफेअर आहे तुम्हाला काय वाटतं या इवेक्शनबद्दल फेअर वाटतं की अनफेअर वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा यानंतर आज जे काही चार वाईल्ड कार्ड सदस्य आलेले आहेत तर ते मित्रांनो वाईल्ड कार्ड नाही तर ते एक चॅलेंजर म्हणून आलेले आहेत आणि ते फक्त एकच आठवडा बिग बॉसच्या घरामध्ये राहणार आहेत ते चॅलेंज देणार आहेत आणि बाकीच्या सदस्यांना ते चॅलेंज स्वीकारायचे आहेत इथे राखी सावंत आलेले आहे राखी सावंत एक कॉमेडियन आहे आणि जबरदस्त कॉमेडी बिग बॉसच्या घरामध्ये ती करणार आहे आणि एक एंटरटेनमेंटचा पॅक बिग बॉसच्या घरामध्ये आला असं सांगायला हरकत नाही ज्यानंतर विशाल निकम पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहे मला खरंच आनंद झाला विशाल आलेला आहे परंतु ही मिराज जगन्नाथ का आली बिग बॉसच्या घरामध्ये हे कळालं नाही त्यानंतर आरोह वेलनकर का आला हेही कळालं नाही पण नक्कीच राखी सावंत आल्यानंतर मला मजा आली विशालसाठी पण बरं वाटलं परंतु ही मीराज जगन्नाथ आणि आरोह वेलनकर कशासाठी आले हे मात्र कळालं नाही आता बघू हे कशाप्रकारे चॅलेंज देतील हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे राखी सावंत जबरदस्त कॉमेडी करणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये आणि एकेकाला खेळवणार आहे आल्याबरोबर ती शेवंता शेवंत करत आली नक्कीच शेवंताची ती शाळा घेईल असं दिसतंय तर ठीक आहे अशा प्रकारे ही बोरिंग चावडी पार पडली यामध्ये समृद्धी जाधवचं शॉकिंग इवेक्शन झालेलं आहे मला असं वाटतं की समृद्धीचं इवेक्शन नक्कीच फेर होतं समृद्धी गेली नसती तर मग इथे रोहित किंवा अमृता देशमुख या दोघांपैकी कुठला तरी एक सदस्य केला असता तर आता त्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया जिथे समृद्धीने स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतला बघा जी, जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली यामध्ये आहे ना समृद्धीने स्नेहलताला सेव्ह केलं जर स्नेहलता आज नॉमिनेट असते तर कदाचित समृद्धीच्या जा जागेवरती स्नेहलता गेली असते बघा बिग बॉसच्या घरामध्ये आहे ना जो आपल्यापेक्षा वीक सदस्य असतो ना त्याला पहिल्यांदा नॉमिनेट करायचं हे लोक काय करतात आपले आपल्यापेक्षा जे काही स्ट्रॉंग असतील किंवा आपले जे काही विरुद्ध सदस्य असतील आणि जे स्ट्राँग असतील त्याला पहिल्यांदा हे नॉमिनेट करतात आता बघा या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत पहिल्यांदा तेजाने अपूर्वाला नॉमिनेट केलं अपूर्वा ही जाणार आहे का बिग बॉसच्या घरामध्ये अपूर्वा ही बऱ्यापैकी कंटेंट देते त्यामुळे आपल्यापेक्षा जो काही वीक असतो ना त्याला नॉमिनेट करायचं दुसऱ्या फेरीमध्ये पण समृद्धीला संधी होती की ती Uh, काय त्याचं नाव स्नेहलताला नॉमिनेट करू शकत होती परंतु नाही इथे स्नेहलताने आहे ना, ना रोहितला नॉमिनेट केलं यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये पण समृद्धीला संधी होती इथे मात्र विकासने त्या अक्षला नॉमिनेट केलं चौथ्या वेळी पण संधी होती परंतु इथे अमृता देशमुखने समृद्धीला नॉमिनेट केलं आणि पाचव्या वेळी पण समृद्धीला संधी होती इथे ती थांबली पण होती स्नेहलताला बाद करण्यासाठी परंतु इथे अपूर्वा ही थांबूनच होती आणि प्रसादला तिने नॉमिनेट केलं त्यावेळी पण आहे ना समृद्धीने थांबायला हवं होतं आणि स्नेलताला बाद करायला हवं होतं जरी अपूर्वा थांबली असली तरी पण दोघांमध्ये पण टाइन झाली असते आणि कदाचित अपूर्वा ही आतमध्ये जाऊन प्रसादला सेप पण केलं असतं मला असं वाटतं ना की तेजाला आहे ना अपूर्वाला नॉमिनेट करायचंच होतं पहिल्या प फेरीमध्ये ते झालं परंतु या चारही फेरीमध्ये समृद्धीकडे संधी होती ती स्नेहलताला नॉमिनेट करू शकत होती परंतु तिने स्नेहलताला नॉमिनेट केलं नाही आणि आज तीच बिग बॉसच्या घराबाहेर गेले तर तिने आहे ना स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतला असं मला इथे वाटतं तुम्हाला काय सांगायचं याविषयी हे आम्हाला या कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं की समृद्धीचं इवेक्शन हे फेर होतं की अनफेर होतं याविषयीसुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हे जे काही चार चॅलेंजर बिग बॉसच्या शहरामध्ये आलेले आहेत त्यापैकी कुठला सदस्य तुम्हाला आवडला हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा आता उद्यापासून आहे ना एक आठवडा मजा येणार आहे बिग बॉस पाहायला तर ठीक आहे अशा प्रकारे ही बोरिंग चावडी पार पडलेली आहे ही चावडी तुम्हाला कशी वाटली आणि आपला रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी द फिल्मी गप्पा या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय